उल्हासनगर मध्ये आधार प्रतिष्ठानकडून अवयव दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना महामारीचा ताण हा आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय क्षेत्रावर सर्वाधिक पडताना आपल्याला दिसला. अवयव दान केल्याने कोणाला तरी जीवनदान मिळतं या उद्देशाने आधार प्रतिष्ठान तर्फे शिबिराचे आयोजन केले. मृत्यूपश्चात वेगवेगळ्या धर्मात शरीराची विल्हेवाट वेगवेगळ्या प्रकारे लावली जाते. जरी शरीरातून प्राण गेले असले तरी शरीरातील काही अवयव हे मृत्यूनंतर काही काळासाठी सक्रिय असतात आणि त्याचा जर वेळेत वापर करून ते अवयव दुसऱ्याच्या शरीरात बसवले तर त्या व्यक्तीला त्या अवयवाचा फायदा होऊ शकतो. एकंदर सामाजिक आणि परोपकाराच्या भावनेने हे अवयव दान केले जाते. आपल्या मृत्यूनंतर ही आपण कोणाच्या तरी कामी यावे ही त्यामागची भावना असते. कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी परिसरात आधार प्रतिष्ठानकडून अवयवदान शिबिर घेण्यात आले. आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप डोंगरे आणि वंदन संदीप डोंगरे यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून या शिबिराचं आयोजन केलंय. शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. किरण तेलकोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.